आन्सर आसा बांगड्याचे हुमण आसा आमट तिखट, त्याच बरोबर आन्सर तिसरे केले आमी बरे कांदो मळटलो, त्याच्या बरोबर आन्सर लेफो आसा. पळयात काय बरे केदे मोठे आसा पळयात, फूल असो बांगडो. हुमण आमचे रेडी आसा, आता सवय झालं ना रे करपाक वेगळ्या पद्दतीन, म्हणजे मिरसांगो कोथमिरी काढून. सो खूप जाणांनी म्हाका विचारलं लागलं म्हणजे किती काय म्हणून, रे पळयात बांगडा थाली रेडी आसा. सो गाइज हे पळयात आयदन बीन घेवन रावला हांव, एकदम ताजे ताजे अशे बांगडे घेवया आनी ताजे ताजे बांगड्यांचे बरे आमट तिकट अशें हुमण करया. सो नुस्तेकार येता सद्या, आवाज येता. सो आयदन बीन रेडी दवरला, पयशेय बीन हांवें रेडी दवरल्या. सो एकदम बांगडे घेवया आनी सोमते हुमण करपाक लागया मागीर. सो फायनली हो पळयात येता नुस्तेकार. किदें सायज तिसरे बांगडे दोडकारे शेवटे सुंगटा आयज बरे आहा तर भरपूर किदें किदें सगळें घे मम्मी तूं आयज आसा तितके बॉक्स आमकां दवर आनी चल तूं घे आयज सगळें घेता खंय मम्मी तिसरे बांगडे बांगडे बरे आहा ते पळय कशे रे बांगडे कशे लेपो पळोवया शंबरांक कितले शंबरांक तीन बरे मोठे आहा मरे चार ना चार बारीक लेपो पळयात काय बरे पळयात बरे मोठे आहा हे भाजून बरे लागता एकदम टेस्टी अशे पळयात पूण आयज नुस्तें बरें आसा. सो मम्मीन हांगसर बांगडे घेतले लेफो घेतले व्हडले आनी तिसऱ्यो घेतले पळयात मोठे आसा पळयात केदे मोठे आहा पळयात अशें मातशें सोलपाक त्रास जाता पीस काडटा रे तुमच्या हातीक बसलेले सवय झालं ना रे करपाक काढले तशेंच करा आं बर तर गाईस न्हू पोवू शकता तुम्ही आयज ताजे ताजे अशें नुस्तें घेतलां आनी लेफो पळयात काय बरें केदे मोठे आसा पळयात सामके भरपूर अशें मोठे आसा हे फ्राय करून बरें लागता आनी बांगडेय बीन घेतले आमी हे पळयात ताजे ताजे अशे बांगडे. सो आयज तुमकां न्हय बांगड्यांचे हुमण शेअर करता बरें आमट तिखट सामके ना गे. हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशी आसा सगळी? आय होप सो तुम्ही सगळी बरी आसतली आनी सगळी बरी आसपाक जाय. आमी बीन बरी आसा आनी आयज हांव परत एकदां तुमकां लागून एक थाळी घेवन येयल्या. सो यम्मी अँड टेस्टी अशी आमट तिखट अशी म्हटलें तुमचे बरोबर आयज थाळी शेअर करया. सो आमट तिखट म्हणजे तुमकां कळत आसतलें कितें तरी आसतलें. सो ऑलरेडी आमी नुस्तें घेवन दवरलां म्हणजे ताजे ताजे अशे बांगडे घेवन दवरलां. सो आयज न्हय शेअर करपाचें आहा हांव तुमचे बरोबर बांगडा थाळी. सो आमट तिखट अशें हुमण बीन शेअर करपाचें बट आयचें जें हुमण आसा तें मातशें वेगळ्या पद्दतीन शेअर करपाचें आसा. आमी हरशें आमी मसालो घालून डायरेक्ट अशें हुमण करता बट आयज म्हटलें मातशें डिफरंट तरेन तुमचे बरोबर शेअर करया. म्हणजे कोथमिरी मिरसांगो बीन काडून करतात पळयात हुमण तशें करपाचें आसा आमी. सो तशे पद्दतीन म्हटलें तुमचे बरोबर शेअर करया. सो वेगळ्या पद्दतीन आमी आयज हुमण करपाचें आहा बांगड्यांचें. सो आयची थाळी आसा बांगडा थाळी. सो कितें कितें आसतलें तें तुमचे बरोबर शेअर करता. सो बांगड्या थाळी म्हटलें बांगड्यांचें हुमण आसपाकूच जाय. सो बांगड्यांचें हुमण आसतलें, उकडें शीत आसतलें, बांगडा फ्राय आसतलो, लेफो फ्राय आसतली, त्याच बरोबर म्हणटा तशें ताती आसतलें, तोराचें शीर आसतली, दोन तरेचें सालद आसतलें आनी तवशें आसतलें बारीक कट केल्लें. सो अशें करून आयची थाळी आमी रेडी करतली. सो तुमचे बरोबर शेअर करता बांगड्यांचें हुमण कशें कितें करता तें, त्याच बरोबर बांगडा फ्राय कसो कितें करता तो पळोवन घेवया. सो चला लास्ट टायम तुमकां थाळी बीन पळोवंक घातली फुलू फूल म्हणटा तशी, आयच्या थाळीन कितें कितें आसा तें. सो स्केप करूं नाका, फूल ब्लॉग पळया आनी एन्जॉय करा. आयज आमी पळोवपाचें आहा आमट तिखट अशें बांगड्यांचें हुमण. सो ताका लागून कितें कितें साहित्य घेतलां तें पळोवन घेवया. तर सगळ्यांत पयलीं आमी हांगसर न्हय बांगडे घेतले, बरे निवळ केले आनी अशें न्हय पीस मारून घेतले बांगड्यांचे, म्हणजेच कुटके करून घेतले पळोवंक शकता तुमी. तेज्या उपरांत हांगसर न्हय अर्दे वडे सोय घेतलेली आसा.
मिरसांगो घेतलेले आसा, कोथमिरी घेतल्या, इल्लीशी हळद, आमटण घेतलेले आसा आनी अशें मिरसांगो घेतले. सो आयज आमी न्हय मसालो यूज करची ना, तर हांगसर कोथमिरी मिरसांगो अशें घालून न्हय हुमण करपाचें आहा मातशें वेगळे तरेन. सो पळोवं शकता तुमी हें आसा म्हाजें साहित्य. तर चला आमा तिखट अशें हुमण करून घेवया. तर सगळ्यांत पयलीं न्हय बांगड्यांक आमच्या मीठ लावन घेवया आनी तेज्या उपरांत मिरसांग रेडी करून घेवया. तर आतां आमी न्हय बांगड्यांक आमच्या मीठ लावन घेवया. तुमी तुमच्या अंदाजान लायात, आमी हांगसर आमच्या अंदाजान अशी लायता. तेज्या उपरांत बरें मिक्स करून घेवंक जाय. बांगड्यांक आमी न्हय मीठ लावन मातशें वगत दवरतली आनी बांगड्यांक आमचें मीठ लागून रेडी जाता म्हणसर आमची मिरसांग रेडी करून घेवया आमी. तर आमी आतां न्हय मिरसांग रेडी करून घेवया. तर सगळ्यांत पयलीं हांगसर न्हय आमी एड केले मिरसांगो, तेज्या उपरांत कोथमिरी. सो म्हटलें आयज तुमच्या वांगडा वेगळे पद्दतीन मातशी शेअर करया, कारण सदांच न्हय मसालोच घालून आमी बांगड्याचें हुमण करता. सो तेज्या उपरांत आमटण एड केलें, मागीर हळद, सोय, आनी हांगसर न्हय मिरसांग रेडी करताना हिरव्या मिरसांगो जे चिरून घेतले न्हय ते हांगसर एड करूंक जायना, बाकी सगळे हांगसर एड करूंक जाय. सो हांगसर न्हय आमी हिरव्या मिरसांगो आसा न्हय ते एड करूंक ना, बाकीचे सगळे हांगसर एड केला. सो तेज्या उपरांत हांगसर उदक घालूंक जाय, तुमी तुमच्या अंदाजान घाला आनी उदक घालून हे बरें मिक्स करून घेवंक जाय. सो ही पळय आतां न्हय मिरसांग रेडी करून घेता आनी दाखयता तुमकां. तर गायज आमची मिरसांग रेडी आसा, आतां ती आमी तोपान एड करता. सो आमी आतां न्हय बांगड्यांचें हुमण आमट तिखट अशें करपाक घेवया. सो हांगसर पळोवं शकता तुमी मिरसांग आमी एड केली, आतां भितर एड करया उदक. सो उदक एड केलें हांगसर आमी आनी बांगड्यांचें हुमण चडूय अशें दाट बरें लागना, पातळूच मातशें बरें लागता. सो आमी हांगसर उदक एड केलें आनी मिरसांग जेन्ना रेडी करता न्हय तेन्ना सुद्दां तुमी तिरफळां घालूंक शकता, पूण आमी हांगसर घालता खतखत्याचेर अशी. सो हांगसर मिरसांगेन आमी एड केली तिरफळां, तेज्या उपरांत हांगसर चिरलेले मिरसांगो, हिरवी मिरसांगो. सो पळोवं शकता आनी तुमकां जर जाय न्हय जाल्यार तुमी जेन्ना मिरसांग रेडी करता न्हय तेन्ना तिरफळां घालात, तशें सुद्दां टेस्ट बरी येता आनी अशी बी बरी येता टेस्ट. सो आतां खतखतो येयल्या उपरांत सोलां बीन एड करया. मिरसांगेक न्हय खतखतो येयल्लो आसा, आतां भितर एड करया बांगडे. सो हे पळयात हांगसर आमी बांगडे एड करता. तर हांगसर न्हय सगळ्या बांगडे आमी एड केले, आतां एड करतली सोलां. सोल बीन घातल्या उपरांत न्हय आनी बरी टेस्ट येता आनी तेच बरोबर आयज आमी उकडे शीत बी करतली, म्हणजे बांगड्या वांगडा बरें सामकें उकडें शीत जेवपाक मेळटलें. सो हे पळयात तर गायज बांगडे एड करून जाल्या उपरांत न्हय हांगसर मीठ एड करा तुमच्या अंदाजान. आमी हांगसर मीठ एड केला, तर म्हाज्या कडसून व्हिडियो डिलीट जाली ताका लागून हांव तुमकां अशें सांगता, मीठ एड करून बरो खतखतो काडून घेयात. आमच्या बांगड्यांच्या हुमणांक न्हय बरो खतखतो येयल्लो आसा आनी घरभर असो वास सुटलेला. पळोवं शकता तुमी बांगडे आमचे आनी खरेंच न्हय इतलो वास सुटला ना. मुद्दाम तुमी बांगड्यांचें हुमण ट्राय करा. आनी आयज तुमकां जें दाखयलां मातशें वेगळे पद्दतीन, म्हणजे मिरसांगो कोथमिरी काडून, नाल्यार हरशीं आमी मसालो बीन घालून करता हरवो मसालो, पूण आयज म्हटलें अशें दाखोवया. सो हे पळयात हांगसर खतखतो येयल्लो आसा आमच्या हुमणांक, तुमी मुद्दाम ट्राय करा. तर हुमण आमचें रेडी आसा, आतां आमी बांगडो बी फ्राय करपाचें आहा, तोय बीन दाखयता तुमकां कशें कितें फ्राय करता ती. तर गायज न्हय आतां आमी बांगडे बीन फ्राय करतली, तर एक फूल असो बांगडो फ्राय करतली आनी थोडे पीस अशे बांगड्याचे फ्राय करतली. तर सगळ्यांत पयलीं आमी हांगसर पेस्ट एड केली, तेज्या उपरांत हळद. सो बांगडे फ्राय करता ते बीन तुमकां म्हटले दाखोवया. तेज्या उपरांत लाल तिखट. सो हे बरें न्हय सगळें मिक्स करून घेवंक जाय हे पळयात अशें. आनी सपोज तुमचे कडेन लिंबू आसले लिंबू सुद्दां तुमी लावं शकता हांगसर, तितून आनीक बरी टेस्ट येता. सो आतां आमी आगळ लायतली, आगळ म्हणजे कोकम ज्यूस. सो खूब जाणांनी म्हाका विचारला आगळ म्हणजे कितें काय म्हणून, तर हे पळयात असो आगळ. आगळ लायल्या उपरांत न्हय बांगडो आनीक रुचीक असो लागता, मुद्दाम तुमी ट्राय करा हे पळयात. सो मसालो लावन न्हय 5 मिनटां अशी दवरतली आनी तेज्या उपरांत मागीर आमी फ्राय करून घेतली.
तर गाईज आमच्या बांगड्यांक न्हय बरे मीठ मसालो असो लागलेलो आसा, आता ते आम्ही न्हय फ्राय करून घेऊया. तर सगळ्यात पहिली आम्ही हंगसर ॲड करतात तेल, आणि बरो असो न्हय रवो लावून घेऊक जाय बांगडे. हे पळय फूल असो बांगडो, बरो रवो न्हय लावून घेऊक जाय दोनय सायडीनसून. आणि असे पीस बी करून घेतले आम्ही बारीक, तुमका जाय तसे तुम्ही घेऊ शकता. असे करून नाही सगळे एक एक करून ॲड करून जाय. आणि तुम्ही कसे किती बांगडे फ्राय बीन करताय मला कमेंट करून सांगा. आणि आगळ बीन लायल्या उपरांत नाही खरेच नुसतं बरे लागता. सो खूप जणांनी मला विचारलेले की आगळ म्हणजे किती काय म्हणून, तर आगळ म्हणजे कोकम ज्यूस. आमच्या हंगसर इझिली काढता आम्ही भिंडांचो रस असता तो, त्या आम्ही आगळ म्हणता. सो तो लायल्या उपरांत नुसतं आणि बरे लागता. सो हे पळय सगळे बांगडे हंगसर आम्ही ॲड केले, आणि आता मातशे उपटून मागीर ते 5 मिनटांनी बीन असे टर्न करून घेऊन जाय. तर काही आमच्या बांगड्यांक नाही 5 मिनटं झाली असा, आता ते बरे टर्न करून घेऊया. आणि बांगडे फ्राय करताना नाही आम्ही चढ असे तेल ॲड करिना, म्हणजे तेल चढ यूज करिना. तुमका जाय जाल्यार तुम्ही टर्न करून परत घालू शकता. आम्ही हंगसर परत तेल ॲड करची ना, कारण चढ यूज करपूय बरे जायना तेल. सो हे पळय हंगसर आम्ही टर्न करून दवरले, म्हणजे दोनय सायडीनसून बरे असे फ्राय जावंक जाय, आणि भितरसूनय बरे फ्राय करून घेऊक जाय. सो बारीक गॅस करूनच नाही बांगडे असतात ते फ्राय करप, म्हणजे सगळ्यात नुसतेक जे असतात ना ते बारीक गॅस करूनच आम्ही फ्राय करून घेता. सो दुसऱ्या सायडीन आता टर्न करून दवरल्या, आणि 5 मिनटांनी ते बीन परत टर्न करून घेतली आम्ही. सो गाईज आता आम्ही बांगडे नाही टर्न करून घेऊया, आणि ऑलमोस्ट आमचे ॲक्च्युली बांगडे रेडी असा. चढूय असे काळे करून घेऊक जायना, चढूय म्हणतात तसे करपोवन घेऊक जायना, कारण मागीर बांगडो मागीर बरो लागना भितरसून. सो हे पळय अशें करून न्हय आम्ही आता गॅस बंद करून दवरतली, म्हणजे आणि मातशे फ्राय जातले. सो ऑलमोस्ट हे आमचे बांगडे रेडी आसा. सो हे पळय आयज आमगेर आसा बांगड्यांचे हुमण, बांगडे फ्राय, आणि म्हणटा तशे उकडे शीत. सो तुमकां लास्टाक दाखयता कशी किती थाळी आयज आमची आहा ती. सो हांगसर हे पळय रेडी आसा. सो तुम्ही बी ट्राय करा असे बांगडे फ्राय करून, म्हाका सांगा की कशे आसले ते. सो गाईज ही पळयात आमची फायनली म्हणटा तशी बांगडा थाळी रेडी आसा. सो भरपूरशे आयटम असा आमच्या थाळीन आयज, आणि किती किती असा नाही ते तुमकां सांगता. तर हंगसर असा नाही बांगड्यांचे हुमण असा आमट तिखट, त्याचबरोबर हंगसर तिसरे केले आम्ही बरे कांदो टमाट घालून. त्याच्या उपरांत हंगसर लेफो असा, बांगडो असा एक फूल म्हणटा तसो फ्राय केल्लो, ताती असा, तोराचे शीर असा, तवशे असा, असे सालाद केला आम्ही दोन तरेचे, आणि उकडे शीत असा. सो टेस्टी अशी थाळी असा आयज आमची, आणि खरे सांगू नाही जाल्यार थाळी पळोवनूच म्हणटा तसे उदक सुट्टा तोंडा. सो पळोवंक शकता ही पळयात ही असा आमची थाळी आयची. सो तुम्ही बी ट्राय करा आणि म्हाका कमेंट करून सांगा. आणि तिसऱ्यांची जी रेसिपी आहा तुमकां येतलीच. सो नेक्स्ट जी व्हिडिओ असतली ती तिसऱ्यांची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करता कशी किती केले ते. सो पळोवंक शकता तुम्ही. सो म्हाका कमेंट करून सांगा आयची थाळी आमची कशी किती असली ती, कशी तुमकां आवडली की ना ती. सो ही पळय ही आसा आमची बांगडा थाळी. सो गाईज कशी असली आमची बांगडा थाळी, असली नाही टेस्टी, खरीच टेस्टी असली. बट माझ्याकडसून एक नाही व्हिडिओ डिलीट झाली, ती म्हणजे बांगड्याच्या हुणांक आम्ही नाही मीठ घातलेले, ती व्हिडिओ माझ्याकडसून डिलीट झाली. सो तुम्ही नाही मुद्दाम खाला, हांवें मेन्शन केला ऑलरेडी की मीठ घाला म्हणून, तरी बट परत एकदा सांगता की माझ्याकडसून मिस्टेक झाली की एक क्लिप माझ्याकडसून ती डिलीट झाली. सो परत एकदा सांगता तुमकां जाल्यार तुम्ही खतखत्याचेर सुद्दां घालूं शकता, आणि अशें सुद्दां घालूं शकता. इवन आमी बांगड्यांक सुद्दां मीठ लायता, आणि त्याच बरोबर हुमणांक सुद्दां घालता. सो सॉरी म्हणटा तुमकां, कारण माझ्याकडसून खरीच मिस्टेक झाली, एक क्लिप डिलीट झाली म्हणून. सो मीठ घाला तुम्ही मुद्दाम.
सो अशी असली आमची बांगडा थाळी, कशी असली तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्ही बी ट्राय करा आणि कसले कसले थाळी तुमकां पळोवंक जाय हे म्हाका तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे हांव तुमकां लागून बरे बरे थाळी घेवन येतले. सो काय चले तर आयचो ब्लॉग हांग सुरू जाय करी. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. ब्लॉग आवडलो आसा तर लायक शेअर सबस्क्रायब करूंक विसरू नका. परत एकदा मेळ्या एका नवीन व्हिडिओ, त्यानुसार देव बरे करू. आणि मीट ॲड करा, सॉरी म्हणटा परत. सो बाय.